आता आपण वळूया लोकसभा निवडणुकीची घोषणा झालेली नसली तरी राजकीय रणधुमाळी मात्र आपण बघतो आहोत. रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेवरून भाजप आणि शिवसेनेत जुंपली असतानाच आता संभाजीनगरवरून दोन्ही पक्षात चढाओढ सुरू झाल्याचं बघायला मिळत आहे. रत्नागिरीनंतर आता संभाजीनगर, संभाजीनगरवरून महायुतीत रस्सीखेच. शहांच्या दौऱ्यानंतर दावे प्रतिदावे. आघाडीच्या आधीच भाजप शिवसेनेत जुंपली. महाराष्ट्रातल्या 48 पैकी बहुतांश जागांवर महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा थेट सामना होणार आहे. पण महायुतीचं जागावाटप अद्याप जाहीर न झाल्यानं आता महायुतीतच काही जागांवरून रस्सीखेच सुरू झाल्याचं पाहायला मिळत आहे. अशात काही मतदारसंघांपैकी एक असलेला संभाजीनगर लोकसभा मतदारसंघ सगळ्याच पक्षांनी तयारी सुरू केल्यानं चर्चेत आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या दौऱ्यानंतर भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेनं या मतदारसंघावर दावा करायला सुरुवात केल्याचं दिसतंय. माझी जबाबदारी पालकमंत्री म्हणून शिवसेनेचा खासदारी निवडून आला पाहिजे. उद्या शिंदे साहेबांनी कोणाला जरी उमेदवार दिली तर पालकमंत्री म्हणून माझी जबाबदारी की तो उमेदवार निवडून आला पाहिजे. आम्ही सगळे मिळून पण ही जागा शिवसेनेला सुटेल? ही जागा 100% शिवसेनेची जागा आहे, शिवसेनेला सुटेल. महायुतीचे नेते आणि पार्लमेंटरी बोर्ड निर्णय घेईल, पण एक मात्र नक्की, कुठल्याही परिस्थितीमध्ये थर्ड टर्म ज्यावेळेस प्रधानमंत्री मोदी साहेबांची सुरू होईल त्यावेळेस छत्रपती संभाजीनगरचा लोकसभेचा खासदार हा महायुतीचा असेल आणि प्रधानमंत्री मोदी साहेबांना तो मत देणारा असेल. भाजप आणि शिवसेनेत संभाजीनगरच्या जागेवरून अंतर्गत धुसफूस सुरू असतानाच महाविकास आघाडीनं मात्र महायुतीला चिमटे काढायला सुरुवात केली. संभाजीनगरमध्ये एनडीए नव्हे इंडियाचा विजय होईल असा दावा अंबादास दानवे यांनी केलाय. भाजपचं का नाही म्हटलंय, मोदीचं का नाही म्हटलंय, एनडीए कुठून आली? एनडीए आहे तरी का? आणि त्यामुळं एनडीएचा नाही इंडियाचा निवडून येईल ते सांगतो. भाजपनं देशातील बहुतांश राज्यातल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे, पण यामध्ये महाराष्ट्राला वगळण्यात आलं. याचवरून सध्या महायुतीत काही जागांवरून रस्सीखेच असल्याची चर्चा आहे. रत्नागिरी आणि संभाजीनगरमधली चढाओढ पाहता महायुतीचं जागा वाटप आणखीन अंतिम टप्प्यात आलेलं नाही असे स्पष्ट संकेत मिळत आहेत. आता यावर तिन्ही पक्षांचे नेते कसा तोडगा काढतात हे पाहणं महत्त्वाचं आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.